कोल्हापूरमध्ये आज नूतन महापौरांनी पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमात वीज तोडण्यात आली. नेमकं असं का घडलं पाहूयात. प्रदूषण नियंत्रण मंडळानं वारंवार कोल्हापूर महापालिकेला नोटीस पाठवून प्रदूषण थांबवण्याचे आदेश दिलेत, पण महापालिका पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरली. त्यात 14 ऑक्टोबर 2017 झालेल्या जोरदार पावसामुळे मुख्य ड्रेनेज लाईन फुटून त्यातील मैला मिश्रित पाणी थेट जयंती नाल्यामार्गे पंचगंगेत मिसळलं. त्यामुळे 27 डिसेंबरला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं आयुक्तांना नोटीस पाठवली. त्याचबरोबर वीज वितरण कंपनीला वीज जोडणी तोडण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे वीज वितरण कंपनी कारवाई करेल असं वाटत होतं, पण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई करायला टाळाटाळ केल्यानं शिवसैनिक चांगलेच संतापले. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरलं. त्यावेळी वरमलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नूतन महापौर पदभार स्वीकारत असतानाच कोल्हापूर महापालिकेची वीज तोडली. आदेशाची अंमलबजावणी जी आहे ती महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या रिजनल ऑफिसची जी आहे ती आपण केलेली आहे. त्यामध्ये जे काही इश्यू असतील किंवा काय असतील ते महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्याची आमच्याकडे अंमलबजावणी त्याची जी आहे ती अंमलबजावणी करण्याचं काम आदेशानुसार 11:30 ते 12:30 ह्या कालावधीमध्ये आम्ही सप्लाय कट केलेला आहे. 12:30 तदनंतर परत सप्लाय पूर्ववत केला जाईल म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा. किमान आता तरी महापालिका प्रदूषण रोखण्याकरता सकारात्मक पावलं उचलेल अशी अपेक्षा कोल्हापूरकर व्यक्त करतायत. वास्तविक 100 दिवस झाले थेट पाईप थेट 100 दिवसापासून मैला थेट नदीत पसरत आहे, मिसळत आहेत, मासे मरत आहेत, माणसं काही 3 वर्षापूर्वी 38 माणसं मिली तरी सुद्धा महापालिका प्रशासन शहाणं होत नाही आहे. जरा तरी शरम येणं असेल, जरा तरी लाज वाटत असेल तर तातडीने प्रदूषण संदर्भात उपाय करणं गरजेचं आहे. ही दुर्दैव आहे, ह्यांना लाज वाटली पाहिजे. या संदर्भात नूतन महापौरांना विचारला असता त्यांनी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांशी बोलून या संदर्भात सकारात्मक पाऊल उचलण्याचं आश्वासन दिलंय. प्रदूषण महामंडळानं महापालिकेची लाईट तोडलेली आहे 1 तासापूर्वी. तर मी प्रशासनाला आणि नागरिकांनाही शहरातले आवाहन करते की दोघांनीही मिळून जयंती नाल्याचं पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न करावा आणि नागरिकांनीही मला सपोर्ट करावा असं माझं आवाहन आहे. पंचगंगा नदीच्या काठी अनेक लोकांना कावीळीनं आपला जीव गमवावा लागलाय, तरी देखील महापालिका प्रदूषणाची बाब गंभीररीत्या घेताना दिसत नाहीये. किमान आता तरी महापालिकेनं शहाणं होऊन पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखावं अशी मागणी होते. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.